कर्नाळा बँकेतील ठेवीदारांना पैसे परत करायचे नाहीत म्हणून कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील एटीए च्या अधिनियम एकोणीशे साठ चे, चे, चे कलम अठ्याऐंशी अन्वे चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांपुढे व इतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमोर लेखी जबाब नोंदवित नसल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे विवेक पाटील तेवढी कृतज्ञता दाखवतील का असा सवाल उपस्थित झाला आहे कर्नाळा नागरी सहकारी बँकेत पाचशे बारा कोटी चोपन्न लाख त्रेपन्न हजार रुपयांच्या गैरव्यवहार करून बँक बुडणारे शेखापचे नेते माजी आमदार विवेक पाटील यांनी जिल्हा विशेष परीक्षकांनी चौकशी अधिकाऱ्यांच्या समोर कर्ज मीज घेतले आहे त्याला कुठलाही संचालक कर्जदार जबाबदार नाही असे लिहून दिले आहे मात्र त्याच पुढची कारवाई म्हणून एटीएस अधिनियम एकोणीस साठ ची कलम अठ्ठ्याऐंशी अन्वे चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे सदरचा जबाब नोंदवणे क्रमप्राप्त होते विवेक पाटील यांनी ज्याप्रमाणे चौकशी अधिकाऱ्यांकडे लिहून दिले तो जबाब एटीएस अधिनियम एकोणीशे साठ चे कलम अठ्याऐंशी अन्वे चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिले तर ठेवीदारांच्या त्यांच्या हक्काचे व मेहनतीचे पैसे मिळतील पण त्यासाठी विवेक पाटील तेवढी कृतज्ञता दाखवतील का असा सवाल उपस्थित झाला आहे कर्नाळा गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आता राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडे अर्थात सी आय आहे पण विवेक पाटील यांना हजारो खातेदार व ठेवीदारांचे द्यायचे पैसे द्यायचे नसल्यानेच या तपासात विवेक पाटील स्वतःहून सहकार्य करत नसल्याचे स्पष्ट होत आहे